हनुमान चालीसा विवाद पर चुप्पी तोड़ते हुए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सोमवार को कहा कि उनके घर पर हनुमान चालीसा पढ़ने में कोई समस्या नहीं है, लेकिन दादागिरी बर्दाश्त नहीं की जाएगी। शिवसेना अध्यक्ष ठाकरे ने भाजपा का नाम लिए बगैर उस पर निशाना साधा और दावा किया है कि उन्हें हिंदुत्व सिखाने वाले उस वक्त चूहे के बिल में छिपे थे जब बाबरी मस्जिद गिराई गई थी। ठाकरे ने यह बेस्ट मुख्यालय में नेशनल कॉमन मेमोरिटी कार्ड NCMC की शुरुआत के मौके पर कहा, अगर आप मेरे घर पर हनुमान चालीसा पढ़ना चाहते हैं तो आइए, लेकिन सही तरीके से आइए। गेले काही दिवस चाललेले आहे, हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो, की घातलं नेसलं आणि सोडलं? हे असे नाहीये। एक मुद्दा मी मुद्दामहून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे। ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात। राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही, तो कोर्टाने दिलेला आहे। आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे। त्यांनी जे सांगितलं, अजूनही शिवसेनेकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे। शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे, त्यांनी सांगितलं होतं कि मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे। हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये। आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे। जिकडे हनुमान चालीसा असेल पढा। रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे, भीमरूपी महारुद्रा। ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही, कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे। या घरी यायचं, या हनुमान चालीसा। तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते, पद्धत असते। लहानपणापासून मी बघत आलेलो आहे, अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो, साधू संत येतच असतात। शिवसेना प्रमुख होते, महा होती तेव्हाही येत होते, आताही येतात। पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूँ, कुछ तो आपको बताना चाहता हूँ, आइए, जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू। पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे। म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये। लवकरात लवकर माझा इरादा आहे एक जाहीर सभा घ्यायची, कारण हल्ली सभेचं पेव करोना गेला असं वाटतंय। पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका। आता सगळ्यांनीच मास्क काढलेले। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree, 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।